नमस्कार, ज्योतिष कॉर्नरमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आज मी तुम्हाला आमच्या आगरी पद्धतीतील झणझणीत असा कवाऱ्यांचा रस्सा बनवून दाखवणार आहे। त्यासाठी इथे मी कवारे घेतलेले आहेत, त्या साफ करून घेतलेले आहेत। हे प्लेटमध्ये जे दिसत आहे ते कवाऱ्यांची वरची शेल असते, त्याच्यात गोर वगैरे असतं, ते काढून घेतलेलं आहे। आता एका भांड्यात मी तेल गरम होण्यासाठी ठेवलं होतं, त्याच्यामध्ये मी आलं, लसूण, मिरची, कोथिंबीरची पेस्ट टाकलेली आहे। ती व्यवस्थित परतली की त्याच्यामध्ये आता मी टोमॅटो घातलेले आहे। टोमॅटो ही मऊ बड होईपर्यंत आपल्याला शिजू द्यायचे आहेत। त्याच्यामध्ये आता मी अर्धा चमचा हळद घातलेली आहे, 2 चमचे आगरी मसाला घातलेला आहे। तुम्ही तुमच्या टेस्ट अकॉर्डिंग मसाले घाला। इथे 1 चमचा मी गरम मसाला पावडर घातलेले आहे। आता हे सर्व मसाले व्यवस्थित तेलावर परतवायचे आहेत। मसाल्यांचा छान असा सुगंध आला की त्याच्यामध्ये कवाऱ्या घालायच्या आहेत। कवाऱ्या व्यवस्थित ढवळून घ्यायच्या आहेत। पूर्ण कवाऱ्यांना मसाला लागला गेला पाहिजे। अशा पद्धतीने सर्व कवाऱ्या ढवळून घ्यायच्या आहेत। आता याच्यावर मी झाकण ठेवून देत आहे। 2 ते 3 मिनिटांनंतर झाकण काढलेलं आहे, तुम्ही बघू शकता एक वाफ निघालेली आहे। आता त्याच्यामध्ये मी हा नांग्यांचं पाणी टाकत आहे। नांग्या मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं, पाणी घालून आणि गाळून घ्यायचं। तुम्हाला जेवढा रस्सा पाहिजे आहे तेवढं तुम्ही पाणी घाला याच्यामध्ये। आता पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता यावर झाकण ठेवून द्यायचं आहे। 1.5 ते 2 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता रश्श्याला उकळी आलेली आहे। आता हे शेलमधलं सगळं काढलं होतं ते याच्यामध्ये घालत आहे। रश्श्यामध्ये मिक्स करायचं आहे। आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे। कवऱ्या पुन्हा ढवळून घ्यायच्या आहेत। आता त्याच्यावर झाकण ठेवून द्यायचं आहे। 3 ते 4 मिनिटानंतर मी झाकण काढलेलं आहे। याच्यात खोबऱ्याचं वाटण घातलेलं आहे, सुक्या खोबऱ्याचं वाटण आहे हे। आता हेही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, पुन्हा झाकण ठेवून द्यायचं आहे। 2 ते 3 मिनिटानंतर झाकण काढून द्यायचं आहे। आपला कवाऱ्यांचा रस्सा तयार झालेला आहे। त्याच्यावर कापलेली कोथिंबीर घालायची आहे। तर तुम्हाला हा माझा आगरी पद्धतीचा कवाऱ्यांचा रस्सा कसा वाटला? जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।